नमस्कार मंडळी, मराठमोळ्या साड्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापैकी सर्वात प्रसिद्ध असलेल्या पैठणी साडीचे 6 वेगवेगळे डिझाईन्स साड्यांच्या किमतींसोबत, तसेच खरी पैठणी आणि सेमी पैठणीमधील फरक कसा ओळखावा हे आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, पैठणीच्या 6 डिझाईन्सपैकी शेवटची डिझाईन आहे ती तुम्ही ऑफिस अथवा कार्यक्रमांसाठी देखील परिधान करू शकता. तसेच 5वी डिझाईन ही तुमच्या खिशाला परवडेल अशी आहे. चला तर मग त्या अगोदर आपण पैठणीची पहिली डिझाईन पाहूया. खण पैठणी साडी डिझाईन. सध्या सर्वात जास्त ट्रेंडमध्ये आहे ती म्हणजे खण साडी. अगदी अभिनेत्रींना देखील भुरळ पाडणाऱ्या अशा खणांच्या साड्या अतिशय आकर्षक दिसतात. 9वारीपासून ते अगदी 5वारीपर्यंत खणाच्या पैठणी साड्या दिसून येतात. खण पैठणी साड्यांची किंमत खिशाला परवडण्यासारखी असून अगदी महाग साड्यातही मिळतात. तसंच यातील गडद आणि आकर्षक रंग हे या साड्यांचे वैशिष्ट्य आहे. या साडीची अंदाजे किंमत रुपये 2000 पासून सुरू होते. कॉटन पैठणी साडी डिझाईन. काही महिलांना साड्यांची सवय नसते, त्यामुळे सुळसुळीत पैठणी नेसण्यापेक्षा कॉटन पैठणी नेसणे आणि कॉटनची पैठणी निवडणे त्यांना अधिक योग्य वाटते. अंगाला अगदी व्यवस्थित चापून चोपून बसणारी अशी ही साडी एखाद्या कार्यक्रमात नेसल्यावर तुम्हाला आकर्षकही दिसेल आणि त्याशिवाय तुम्हाला आरामदायी वाटेल अशी ही साडी आहे. या पैठणी साडीची अंदाजे किंमत रुपये 4000 पासून सुरू होते. 9वारी पैठणी साडी डिझाईन. नवरी असो अथवा कोणत्याही लग्न मुंज कार्यक्रमात मराठमोळ्या पद्धतीच्या साडीमध्ये 9वारी साडीचे खास वैशिष्ट्य आहे. त्यातही 9वारी पैठणी साडी असेल तर त्याला अधिक शोभा येते. विविध कपड्यांच्या रेंजमध्ये 9वारी पैठणी साडीचे डिझाईन्स असतात. 9वारी साडी म्हटलं की त्यावर साजेसे दागिने आणि मेकअप केला की तुम्ही अधिक आकर्षक दिसणार यात काही शंकाच नाही. या पैठणी साडीची अंदाजे किंमत रुपये 4000 पासून सुरू होते. बनारसी पैठणी साडी डिझाईन. बनारसी साडी आणि पैठणी साडी याचे कॉम्बिनेशन म्हणजे बेस्ट. साड्यांमध्ये उत्तम कलाकृती हवी असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या लग्नासाठी अथवा समारंभासाठी बनारसी पैठणी साडी निवडावी. बनारसी आणि पैठणी साडीचे कॉम्बिनेशन तुमच्या लुकला अधिक शोभा आणते. कोणत्याही कार्यक्रमात तुम्हाला अगदी आकर्षक आणि वेगळे दिसायचे असेल तर या साडीचा तुम्ही आधार घ्यावा. बनारसी साड्यांचे पॉलिश आणि पैठणीचे डिझाईन्स हे आगळे वेगळे कॉम्बिनेशन कोणत्याही कार्यक्रमात अधिक उठावदार दिसून येते. या पैठणी साडीची अंदाजे किंमत रुपये 4000 पासून सुरू होते. सेमी पैठणी साडी डिझाईन. सेमी पैठणीमध्ये मागच्या बाजूला जाळी दिसून येते. ज्यांना पैठणी साड्या घेणे परवडत नाही ते सेमी पैठणी साडी घेतात. सेमी पैठणी साडी किंमत ही त्या मानाने कमी असते. साधारण 1500 रुपयांपासून या साड्या मिळतात. ज्यांना पैठणी घेण्याची आवड आहे मात्र खिशाला परवडत नाही त्यांच्यासाठी सेमी पैठणी हा चांगला आणि उत्तम पर्याय आहे. या पैठणी साडीची अंदाजे किंमत 1500 रुपयांपासून सुरू होते. मंडळी, खरी पैठणी आणि सेमी पैठणी कशी ओळखावी हे आपण या व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. आता आपण पैठणीची शेवटची म्हणजे 6वी डिझाईन पाहूयात. चेक्स पैठणी साडी डिझाईन. सध्या चेक्स पैठणी देखील ट्रेंडमध्ये आहे. चेक्स पैठणीमध्ये वेगवेगळे रंग मिळतात. तुम्हाला ऑफिस अथवा अन्य ठिकाणी कोणत्याही कार्यक्रमासाठी पैठणी नेसायची असेल तर तुम्ही चेक्स पैठणीचा पर्याय निवडू शकता. चेक्स पैठणीमध्येही वेगवेगळे प्रकार आहेत. लहान चेक्स अथवा मोठे चेक्स तुमच्या आवडीनुसार या पैठणीची निवड तुम्हाला करता येते. या पैठणी साडीची अंदाजे किंमत रुपये 2000 पासून सुरू होते. मंडळी, आपण पैठणीचे एकूण 6 नवीन डिझाईन्स पाहिले. आता आपण
खरी पैठणी आणि सेमी पैठणी मधील फरक कसा ओळखावा हे पाहूयात। खरी पैठणी आणि सेमी पैठणी मधील फरक हा साडी उलटी करून पाहिल्यावर समजतो। सेमी पैठणीवरील जरीचं विणकाम, मोर, नक्षीकाम उलट बाजूने बघितल्यावर मशीनवर केलेले विणकाम हे दिसून येते। खरी पैठणी ही हातमागावर विणलेली असून उलट्या बाजूनेही वेगवेगळी दिसत नाही। हातमागावर विणलेल्या साडीची बॉर्डर ही फुडून आणि मागून दोन्ही बाजूने सारखीच दिसते। मंडळी, मी यापूर्वीही पैठणीचे विविध प्रकार दाखवलेले आहेत, त्या व्हिडिओची लिंक मी आय बटनवर दिली असून डिस्क्रिप्शनमध्येही देत आहे, तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की पहा। व्हिडिओमध्ये दाखवलेले डिझाईन्स तुम्हाला नक्की आवडतील। मग तुम्हीही अशा सुंदर महाराष्ट्रीयन पैठणी साडीचे डिझाईन्स नक्की ट्राय करा। तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये देखील नक्की शेअर करा। व असे सुंदर व आकर्षक कलेक्शन पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राइब करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळू शकेल। तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे डिझाईन्स पाहावयाचे आहे ते कमेंट करून मला जरूर कळवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले खूप खूप आभार। चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शनसोबत। धन्यवाद।